प्रामुख्याने ही जी जागा आहे ही जागा वाचवणं प्रामुख्याने महत्त्वाचं होतं. या जागेवरती पहिले 13 तबेले होते आणि ह्या 13 तबेल्यातल्या असलेल्या गाई म्हैशींना त्यावेळेला बाजूला करणं गरजेचं होतं. आणि 1997 साली ज्यावेळेला मला मातोश्रीची जागा मिळाली त्यावेळेला ह्या सर्व जागेवरती 13 तबेले होते. त्यांना 53 लाख रुपये आमच्या संस्थेच्या माध्यमातून 40,000 रुपये एका खेळायला अशा पद्धतीने ही जागा आम्ही ओपन करून घेतली. या 13 एकर जागेमधली 5 एकर जागेमध्ये मातोश्री बनलं आणि बाकीच्या 7 एकर जागेमध्ये 7-8 एकर जी होती त्या जागेमध्ये मला स्टेडियम बांधायचं होतं, क्रिकेटचं स्टेडियम. आणि क्रिकेटचं स्टेडियम बांधायचं असत्या कारणाने शासनाने त्याच्यामध्ये हस्तक्षेप केलं की ही जागा शासनाकडे वर्गीकरण करावी. आणि त्यावेळेला मी नगरविकासाकडे भांडलं कारण यावेळेला त्यावेळेला सुरेश शेट्टी म्हणून ते आमदार होते आणि त्यांना मला स्टेडियम करून द्यायचं नव्हता. आणि मग त्यांनी ती शासनाकडे जागा मागितल्यानंतर मी त्यावेळेला विरोध केला की बाबा ही जागा महानगरपालिकेची आणि महानगरपालिकेच्या जागेमध्ये महानगरपालिकेचंच काम होईल. आणि मग त्या पद्धतीने मग त्यांनी मला स्टेडियम करायला दिलेलं. मी स्टँडिंग कमिटीमध्ये त्यावेळेला 5 कोटी रुपये देखील वेगळे ठेवले होते. मग कालांतराने असं आलं की आपण कमिशनरने मला समजवलं की स्टेडियम होत नसेल तर आपण गार्डन्स करूया. आणि मग ते गार्डनचं प्रपोजल आम्ही केलं. मग गार्डन कशा पद्धतीचं करायचं तर गार्डन एक आपण काहीतरी युनिकली करूया की आपली संस्कृती लोकांना कळता येईल, माहिती होईल. आणि त्या पद्धतीने त्या ठिकाणी 12 बलुतेदार, कारण ही जागा अनइवन अशी होती, कंटूर सर्वे वगैरे आम्ही त्यावेळेला केला आणि त्यामध्ये जवळजवळ 44 कोटी पहिले आम्ही सँक्शन केले होते. त्यातले 22 कोटी खर्च झालेले आहेत आणि 12 बलुतेदार म्हणजे आपल्या इकडे सुतार काम करणार असेल, लोहार काम करणार असेल, शिंप्याचं काम करणार असेल यांचे फोटोग्राफ्स त्या ठिकाणी केलेले आहेत. त्याच पद्धतीने एक जनरल युनिक असं व्हावं की आपल्या गार्डनमध्ये काही सेल लावता येईल का आपल्याला, की लोकांचा बिझनेस चालेल का, आपले काही बचत गट असतील त्यांच्या माध्यमातून काही विक्री करता येईल का, तर त्यांच्यासाठी देखील असा पार्ट आणि पोर्शन आम्ही त्यात केलेलं आहे. आणि अत्यंत सुंदर गार्डन 7-8 एकरमधलं सुंदर गार्डन म्हणजे मुंबईतलं पहिलं नाविन्यपूर्ण शिल्पग्रामच्या माध्यमातून होणारं गार्डन आहे.